गुलमोहर रोड वरील संपूर्ण पारिजात चौकाचं डांबरीकरण करावं, नगरसेवक रामदास आंधळे। गुलमोहर रस्त्याच्या खडीकरणाआधी डांबरीकरणाचा स्प्रे वापरला गेला नाहीये। मनपा प्रशासनाने गुलमोहर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम दर्जेदार करून घ्यावं। अहमदनगर मधील उपनगरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या गुलमोहर रस्त्याचं काम सुरू असून खडीकरण करण्या अगोदर डांबरीकरणाचा स्प्रे मारण्याची गरज असते, मात्र ठेकेदाराने कुठेही डांबरीकरणाचा स्प्रे मारलेला दिसत नाहीये। तरी मनपा प्रशासनाने गुलमोहर रस्त्याच्या कामाची वेळोवेळी पाहणी करणं गरजेचं आहे। नमस्कार, मी रामदास आंधळे, नगरसेवक अहमदनगर महापालिकेचे बोलतो। गुलमोहर रोडच्या कामाचे विषय, आता जे कॉन्ट्रॅक्टरांचं काम चालू आहे, जे कोणी असेल ते मेहर म्हणून कोणतरी आहे, त्यात बिगर डांबर टाकता, खडी टाकता, इथं नेपुसत दर्जाचं काम चालू आहे की त्यांना तक्रार करून लोक जमा होऊन अगदी उपोषण करण्याच्या तयारीत आहेत, पण ते आपण उपोषण थांबून आता काम चालू ठेवलं आहे। पण तुरंत महानगरपालिकेचे इंजिनियर आयुक्त उपायुक्त यांनी येऊन पाणी करून त्या कामाचं लक्ष द्यावं असं एक सर्वसाधारण जनतेला आणि मलाही वाटतं। मी वेळोवेळी तक्रार करून या कामाची, त्यांच्या कामात काही बदल नसो नाही होत, जे काम करतात ते अगदी म्हणजे हे कच्चा जे आपण ज्याला म्हणतो ना की दगड गोट्याचं सुद्धा काम असं होत नाही, एवढं भयान बेकार काम चालू आहे। अति निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। इथं कुठल्याही महापालिकेच्या कर्मचाऱ्याचं किंवा पदाधिकाऱ्याचं कुठलंही लक्ष नसून जे काय बोलतात ते फोनवरच बोलतात, आणि कॉन्ट्रॅक्टरचे तर कुठला लोक आहे, कामगार आहे काय, कोणाचा तपास नसतो याच्यावर, म्हणजे काहीतरी काम कोणाचं आहे काय काही लक्षच नाही आहे, फक्त महानगरपालिकेच्या पैशाची लूट चालू आहे याच्यात। आता नेमकं मागणी काय आहे अंदाजे साहेब आपली? अहो साहेब, खडी टाकतात डांबरच नाही आहे, वरून खडी आहे। या ठिकाणी जर कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार आहे? आता उपोषणच करायला पाहिजे ना, जर पैसा जनतेचा जर वायाला जात असेल तर जनतेला उपोषण करण्याचा अधिकार आहे। डांबरीकरणाचा स्प्रे मारला नसल्यामुळे काही ठिकाणी खडीकरण उखडलं असून खड्डे पडलेत। मनपा प्रशासनाने रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे लक्ष देत उत्कृष्ट रस्त्याचं काम करून घ्यावं, तसेच संपूर्ण पारिजात चौकाचं डांबरीकरण करावं, जेणेकरून या चौकाला शोभा येईल, अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे। समवेत सामाजिक कार्यकर्ते बापू जानवे हे उपस्थित होते। ये रोड बना रहे के खेल कर रहे, ये 4 कोटी का तुम 5 कोटी का रोड का कॉन्ट्रैक्ट दिया है, उसमें डांबर नाम को नहीं है, खाली खड़ी डाल रहे है, रोड उखड़ रहा, ये क्या चक्कर क्या है आप लोगों का? कोई आके देखता है क्या इधर के क्या चल रहा है? लोग गिर रहे, मर रहे है, आप लोग खाली पैसा खाने को बैठे है उधर। तो अभी अपनी मांगनी क्या है? रोड ठीक करो, नहीं तो काम बंद करो, ये सब उखाड़ो, पहले डांबर डालो अच्छे से, फिर रोड पे खड़ी डालो। ठीक है, रोड बन रहा है क्या? चेष्टा कर रहे तुम लोग, ये 6 महीने में भी नहीं चलने वाला रोड ये। मी श्री जानवे, पारिजात चौक, गुलमोर रोड। आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून सगळ्या गोष्टी त्यांना सांगून जरी झाल्या असल्या तरी त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाहीये, त्याकरता आम्ही पुढची स्टेप अशी घेतलेली आहे की नागरिक आणि नगरसेवक हे सगळे मिळून 1-4 ते 8 दिवसांमध्ये आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे पारिजात चौकात। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।